नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाताची साथ सोडली आणि जाता जाता काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. तुम्ही पण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. राधाकृष्ण विखे पाटलांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. विखे पाटलांनी यापूर्वीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे पाठवला होता. आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षात आपली घुसमट होत होती अशी प्रतिक्रिया त्यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत अब्दुल सत्तार उपस्थित होते. सत्तार यांनी मात्र अद्याप आपला राजीनामा दिलेला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे 8 ते 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी अब्दुल सत्तार यांच्यासोबत जयकुमार गोरे, भारत भालके, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार यांचाही नावाची चर्चा आहे. याशिवाय नितेश राणे यांनी यापूर्वीच फारकत घेतली असून कालिदास कोळंबकरही भाजपच्या संपर्कात आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्याने आता विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 9 जून रोजी विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होणार आहे अशी ही शक्यता वर्तवण्यात येते. तर दुसरीकडे काँग्रेसला आणखी एक खिंडार पडण्याची शक्यता आहे. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके भाजपाच्या वाटेवर आहेत. भालकेंनी राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली आहे, त्यामुळे विखेंसोबत भालके देखील भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मित्रांनो, असेच राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.